नमस्कार, मी सोमयाजी सुहोता दीक्षित आपटे। आज आमच्या घरात एक लग्न आहे आणि हे लग्न आहे असं सांगण्यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी मी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली होती की ज्यांचं लग्न होत नाही आहे किंवा ज्यांना लग्न करायची अगदीच घाई आहे किंवा जे अगदीच ज्यांच्याकडे पैसा अडकायत संबंधी किंवा धनधान्यासंबंधी जे सामान सुमान जवळ करण्यापासून लग्न करण्यापर्यंतचा जो संबंध जो सगळा कार्यविधी आहे तो शक्य नसतो, लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा सामग्री न मिळाल्यामुळे सगळी दुकानं बंद असल्यामुळे कारणं खूप आहेत। त्यामुळे मी एक माझ्या मनात परशुरामांनी प्रेरणा दिली की लग्न कारण माझ्या काही मित्रांची सुद्धा लग्न पुढे ढकलली आणि त्या कारणाने इथे काही लोकांची अशी एक पद्धत आहे की ज्यांच्या घरात जर समजा कोणी आई वडील किंवा कोणी जर मयत झालं तर वर्षभराच्या आत लग्न करायलाच पाहिजे, नाहीतर एक वर्षापर्यंत ते थांबतात। आता असे काही माणसं होती ज्यांची लग्न म्हणजे जरुरी होती, ज्यांची लग्न ठरत नव्हती त्यांची लग्न ठरली आहेत आणि त्यांची लग्न पुढे ढकलली किंवा त्यांच्यावर एक थोडासा मानसिक सुद्धा एक ताण येऊ शकतो, लोक डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात असे अनेकविध, कारण एक लग्न म्हणजे एका व्यक्तीचा किंवा दोन व्यक्तींचा संबंध नसतो, संपूर्ण दोन कुटुंब आणि त्यांचे संपूर्ण जीवलग मित्र सगळी मंडळी त्यात अवलंबून असते त्याच्यावर। त्यामुळे तो एक आपल्या स्वतःचा वैयक्तिक प्रश्न न होता एक सामाजिक प्रश्न होतो आणि लग्न न होता राहिलेली जी माणसं आहेत त्यांच्यावरती तर अधिक तो पडदा जास्त हे असतो, कारण कुठेही गेल्यानंतर लोक विचारतात की लग्न नाही झालं, तुमचं लग्न कधी होणार, मग ते प्रत्येक वेळी हो करतो नंतर करतो असं वेळ मारून नेली जाते। हे सगळे प्रश्न एक विचारात घेऊन मी तो व्हिडिओ केला की इथे मोफतमध्ये सुद्धा लग्न होऊ शकतं, सगळी सामग्री सगळी तयारी मी करेन, एक सामाजिक ऋण जे समाजासाठी म्हणून जे काय करायचं असतं तो उद्देश एक लक्षात घेऊन मी हे एक पाऊल पुढे टाकलं आणि त्याला तुम्ही सगळ्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, संपूर्ण गोवा नाही गोव्याच्या बाहेरसुद्धा ते तो व्हिडिओ व्हायरल झाला, खूप लोकांचा प्रतिसाद आला, खूप लोकांनी उत्तम प्रतिक्रिया दिला आणि त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे कोणीही त्याला नेगेटिव्ह याच्यात बघितलं नाही। आम्ही दोन्हीकडच्या यजमानांना सुद्धा सांगितलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंग कोरोनासाठी तुम्ही पाळलं पाहिजे, सरकारी गाईडलाईन आम्ही सगळ्यांनी मिळून फॉलो केलं पाहिजे आणि भारत जिंकला पाहिजे, कोरोना हरला पाहिजे आणि ह्या संपूर्ण नवीन दाम्पत्याला जोडी जी आहे त्यांना संपूर्ण भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांनाही घरात राहा, सेफ राहा आणि संपूर्ण भारत देशाला ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीतून बाहेर पडून संपूर्ण कोरोनाला हरवून भारत देश जिंकला पाहिजे। हाय, आय एम डॉक्टर कृपेक्षा अँड आय एम हिअर फॉर माय कझन्स वेडिंग। सो वॉट आय फील अबाउट इज अबाउट दिस वेडिंग इज दे ट्राय टू पोस्टपोन इन माय कझन्स पेरेंट्स दे ट्राय टू पोस्टपोन इट फॉर क्वाईट अ व्हाईल अँड एज यू ऑल नो वी ऑल आर गोईंग थ्रू अ इमोशनल टर्मॉइल ड्युरिंग दिस पेंडेमिक, नन ऑफ अस हैव सीन इट, नन ऑफ आवर पेरेंट्स ऑल्सो हैव नॉट गॉन थ्रू समथिंग लाइक दिस, दिस इज द फर्स्ट टाइम वी आर फेसिंग, we don't know how to go through this, obviously everyone is having difficulties and I think like wedding it's a once in a lifetime event for my cousin, she's my sister, they tried to postpone it, it's been difficult, the preparations have been difficult, everything has been difficult, postponing itself has been difficult, I know there's one way of looking at it saying life is more important than a wedding but there's other way of looking at it also, what there should be some meaning in that life, so the parents, the groom's parents have somehow come to this arrangement where we're having a short wedding, there's just 25 guests over here, everybody is at their best trying to follow social norms like you know social distancing. माझे नाव अविनाश बनावलेकर, आय एम फ्रॉम शिवोलेम आणि माझे फियांसे फोणेची बोरी आहे रावपी आणि सिन्स या लॉकडाऊनाक लागून आमचे ॲक्च्युली लगीन 2 तारखेर आसले, 2 मे 2020, आमकां 3 तारीख मेरेन लॉकडाऊन पडलो, ताका लागून आम्ही आमचे लगीन फुडें व्हरपाक प्रयत्न केलो, बट कांय कारणांक लागून आमकां ते चड फुडें व्हरोंक मेळनाशिल्लें आनी आमकां ते बेगीन करूंक जाय आसलें, तितल्यान आमकां म्हज्या एका कजनान जो बेंगलोर रावता तेणेन श्री आपटे भटजीची व्हिडियो क्लीप जो सेंड केलो म्हाका आनी त्या व्हिडियो वरसून हांवें भटजीक कॉन्टेक्ट केलो, तेणीन म्हाका एक्सप्लेन केलें कशें लग्न हांगासर जावंक शकता, सोशल डिस्टन्सींग आनी कितें आसा तें मेनटेन करपाक आनी कितें करपाक, ताका लागून आमकां दोगांक कितें योग्य घे दिसले आनी तितून आमी लग्न करपाक येस म्हणून हांगासर आयली। लग्नाची उमेद जाली खरी, खूब उमेद जाली,
तेन्ना ह्या लॉकडाउनान म्हाका लग्न करपाक खुबसो त्रास येवपाक लागलो। तेन्ना दीपक आपटे भटजी हेंच्यानी एक व्हिडियो घातलेलो वॉट्सॲपाचेर, तो व्हिडियो पळोवन म्हाका खूब खोशी भोगली आनी हांवें तेंचे कडेन कॉन्टेक्ट केले की अशें अशें आसा म्हणून। तर तेंच्यानी आमकां सगळो पूर्ण सहयोग दिवन जी विधी करूंक जाय आसली, जे सगळे संस्कार करूंक जाय आसले, त्या संस्कारान तेंच्यानी लग्न हें घडोवन हाडलें।